नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये। व्हिडिओ यायला बराचसा उशीर झाला आहे मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच तुमची माफी मागतो। थंबनेलवरून तुम्हाला कळायलाच असेल आज आपण चाललो आहोत मार्लेश्वर रत्नागिरी येथे। सध्या मी निघालो आहे माझ्या गावावरून, म्हणजे कराड जिल्हा सातारा येथून। कराडवरून मार्लेश्वर बरोबर 100 किलोमीटर आहे। कराडवरून रत्नागिरीला जायला दोन मोठे रस्ते आहेत, एक म्हणजे कराड तिथून पाटण चिपळूण आणि मग रत्नागिरी, दुसरा म्हणजे कराड कराडवरून कोकरूड मलकापूर आंबाघाट साखरपा आणि तिथून पुढे रत्नागिरी। कराडवरून आंबाघाट साखरपा रत्नागिरी हे अंतर कमी पडतं कराड चिपळूण रत्नागिरी या अंतरापेक्षा। कराडपासून मार्लेश्वर फक्त 100 किलोमीटर आहे, पण या 100 किलोमीटरमध्ये आपण पार करणार आहोत 4 जिल्हे, म्हणजे कराड इथं सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यातून आपण जाणार कोकरूड सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यातून आपण जाणार मलकापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि तिथून मग पुढे आपण जाणार शेवटी मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। तुम्ही जर रत्नागिरीला जात असाल आणि तुम्ही पुणे बेंगलोर हायवेवरून ट्रॅव्हल करत असाल, तर कराडवरून पाचवड फाट्यावरून तुम्हाला राईट घ्यायचं आहे आणि तिथून पुढे मग डायरेक्टली तुम्ही रत्नागिरी हायवेने रत्नागिरीला जाऊ शकता। वाया तुम्ही कोकरूड मलकापूर आणि आंबाघाट मार्गे साखरपा तसंच तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता जर तुम्ही पुण्या साईडून येत असाल तर। पण तुम्ही जर कराडमधूनच रत्नागिरीला जात असाल तर तुम्हाला पाचवडा फाट्याला जायची खरं तर गरज नाही आहे। आपल्यासाठी दुसरा एक छोटासा असा शॉर्टकट आहे, ढेबेवाडीला जाणारा जो रोड आहे, ढेबेवाडी फाट्यावरून राईट टर्न घ्यायचा, ढेबेवाडीला जाणारा जो रोड आहे त्या रोडवरून जायचं, तिथून पुढे एक विंग करून गाव येतं, विंगमधून लेफ्ट टर्न मारायचा। मी आत्ताच तो लेफ्ट टर्न मारला आणि विंग गाव क्रॉस केलं आहे। विंग गावातून गावाच्या आत नाही जायचं, गावाच्या बाहेरूनच जो येणारा रोड आहे तोच रोड पकडायचा आणि सरळ त्या रोडवरून पुढे यायचं। पुढे आलं की त्या रोडला धोंडेवाडी करून एक गाव लागतं, सो विंग आणि धोंडेवाडी हा रोड तुम्ही पकडायचा। धोंडेवाडीवरून जिथे एंड होतो तोच आपला रत्नागिरी हायवे आहे जो पाचवडा फाट्यावरून येतो। सो धोंडेवाडीला एंडला आलात की तिथून राईट टर्न मारायचा, रत्नागिरी हायवे पकडायचा आणि सरळ, याच्यामुळे आपल्याला पाचवड फाट्याला जाण्याचा जो वेळ आहे तो वाचतो। धोंडेवाडीवरून मी राईट टर्न मारलेला आहे आणि तुम्ही समोर जो बघता तो सुंदर असा कराड रत्नागिरी हायवे आहे। मी ओंड आणि ओंडाळे ही गावे पास करून आलो आहे। कराड तालुक्यातील या हायवेवरची ही दोन मोठी गावे, शेवटची दोन मोठी गावे असं आपण म्हणू शकतो। आता काही वेळाने कोकरूड येईल, कोकरूड सांगली जिल्ह्यात येतं। कोकरूड नंतर आपण जाणार मलकापूर, जसं मी मागाशी बोललो मलकापूरला जाणार आणि तिथून पुढे मग आंबा गाव येतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, पण आंबा घाट जो आहे तो येतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। इथे असं वाटतंय जोराचा पाऊस होऊन गेला आहे आम्ही पोचायच्या अगोदर। आत्ता पाऊस तसा येत नाही आहे, तेच हलका हलका पाऊस आहे, पण समोर आता कॅमेऱ्यामध्ये किती कॅप्चर होतं आहे माहिती नाही, पण समोर असे बऱ्यापैकी ढग दिसतात, त्यामुळे पाऊस पुढे जोराचा येऊ शकतो। जर पाऊस जोरात आला तर मला मोटो व्लॉगिंग करता येणार नाही, कारण माईक लावला ॲडॅप्टरमुळे मला कॅमेरा काढून ठेवावा लागेल, नाहीतर पाणी त्याच्यामध्ये आतमध्ये जाईल। आणि जर फक्त माईक काढून जर शूट करायचं बोललं तर माझ्याकडून ते जिथे
माईक लावतो, ॲडॅप्टर लावतो, त्याचं कवर्स तुटून गेले, त्याच्यामुळे तो भाग कॅमेराचा ओपनच राहतो आणि तिथून जर पाणी आत गेलं तर मग खराब संपला, मग विषयच संपेल कॅमेराचा. इतक्या दिवसानंतर आज राईड करतो ना, एक नंबर मजा येते. त्यात वातावरण असं आहे ना, या वातावरणात राईड करण्याची मजा खरंच वेगळी आहे. जे राईड करतात ना त्यांना माहिती आहे हे वातावरण म्हणजे ऊन नाही आहे, ढग जमून आले आहेत, पाऊस नुकताच पडून गेला आहे आणि मुळात गरम होत नाही आहे, वाराही तसा थंडच आहे आणि सकाळचं वातावरण आहे. त्यात ही अशी हिरवीगार झाडी आजूबाजूने, सुंदर वातावरण, अजून काय पाहिजे. मस्त ज्यावेळी अशा रस्त्यांवर वारा ज्यावेळी अंकामध्ये जातो ना, त्याचं त्याचं फिलिंग वेगळं येते, फक्त जे राईड करतात त्यालाच समजू शकतं. या रस्त्यावरचा हा जो पॉईंट आहे ना, हा माझा सगळ्यात आवडता. आता बघा जो व्ह्यू येईल तो, हा बघा हा जो व्ह्यू आहे ना, हा एक नंबर आहे. कॅमेरामध्ये इतकं जस्टिस नाही करणार, पण हा पॉईंट आहे ना, हा या रस्त्यावरचा असा उंचावरचा भाग आहे आणि इथून खालचा जो नजारा ना एक नंबर दिसतो. खरंच माझा सगळ्यात आवडता पॉईंट आहे. आणि इथून मग हा थोडासा असा घाट रस्ता आहे ना, मग हा जो हा आता उतार चालू होतो इथून, आणि इथून जो दिसतो ना खाली गावांचा व्ह्यू किंवा मागे डोंगरांचा व्ह्यू वगैरे, तो खूपच भारी आहे. खूप म्हणजे खूप जास्तच भारी आहे. मी जितक्या वेळेला पण या रस्त्याला येतो ना, त्या पॉईंटला आल्यावर मला एकदम भारीच वाटतं, नेहमीच भारी वाटतं. पाऊस वाढायला लागला असं वाटतं, मला कॅमेरा काढून ठेवावा लागणार. तुम्ही समोर बघू शकता पवनचक्क्या आहेत, पण पावसामुळे त्या इतक्या काही दिसत नाही आहेत. जर पाऊस वाढला तर मला मोठं व्लॉगिंग करता येणार नाही आहे. तो आम्ही आता आहोत मलकापूरच्या अगोदर, कोकरूड पास केलं आहे, एक छोटासा घाट लागतो. हा माझ्या मागे घाट आहे. आम्ही थांबलो कारण तेव्हा एक छोटासा धबधबा आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघंच आहेत. ही एक वेगळी मजा असते ज्यावेळी तुम्ही पावसातून असा खाटातून प्रवास करता आणि हे असे वेगवेगळे असे सुंदर असे धबधबे बघायला मिळतात. धबधबा कसा छोटासा आहे पण त्याचा फ्लो जास्त आहे. त्या इकडे तुम्ही बघू शकता, त्या इथून तो आला आहे आणि असाच गेला खाली. खराडवरून निघून साधारण एक 30-40 किलोमीटर झाले असतील, अजून आपल्याला ऑलमोस्ट तेवढं 60-61 किलोमीटर कम्प्लीट करायचं आहे. पाऊस आहे त्याच्यामुळे मी माझा इथला ॲक्शन कॅमेरा काढून ठेवला आणि आता मोबाईलने थोडंसं शूट करतो. मित्रांनो, आंबाघाट चालू झाले आणि तुम्ही समोर बघू शकता काहीच दिसत नाही. मी आत्ता जस्टच आंबाघाटामध्ये आलो आहे. आंबाघाटातील ची सुरुवातच आहे आणि सुरुवातीलाच हा नजारा आहे. पुढे काय माहिती काय कसं अजून धोका असेल. रस्ता नेहमीप्रमाणे आंबाघाटातला खराबच आहे आणि काहीच दिसत नाही आहे इथे धुक्यामुळे. आंबाघाटात सध्या आता पोचलो आहे मी. तिथून आता मार्लेश्वर फक्त काय 20-30 किलोमीटर राहिलं असेल, पण पूर्णपणे धुकं इकडे पसरलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि या इकडे मागे या दुकानाच्या मागे सगळं धुकं पसरलं आहे. धुकं हळूहळू क्लिअर होत आहे, परत येत आहे, हळूहळू क्लिअर होत आहे, परत येत आहे, असं होत आहे. पण मस्त आहे एकंदरीत क्लायमेट. तुम्हाला दाखवतो इथून थोडंसं उभं राहून, हे इकडे माझ्या मागे बघा. भारी क्लायमेट आहे. आत्ता साधारण 10:30 वाजतात, 10:30-11 वाजतात. आम्ही अजून पोचायचंच आहे मार्लेश्वरला. इथून आता पुढे तर रस्ता खराब होता ज्यावेळी मागच्या वेळी आलेलो आम्ही 1-2 वर्षापूर्वी. आता बघूया रस्ता, एक्सपेक्टेड नाही आहे चांगला असेल. 20 किलोमीटरला 1 तास लागलेला मागच्या वेळी, आता बघूया किती वेळेला लागतो आहे.
आंबा घाटातली एक रील खूप व्हायरल झालेली, गणपती मंदिरावर दरड कोसळलेली, हेच ते मंदिर आहे. त्यावेळी मूर्ती होती त्या रीलमध्ये, आता मूर्ती काढली, आता मूर्ती नाही आहे. हे बघा, उजव्या बाजूला दरड कोसळली आहे, वरून दरड कोसळलेली. तुम्ही जर इथे खाली बघू शकता, या इथे बघा, खाली त्याचा राडारोडा तसाच पडलेला आहे. आंबा घाटातून आम्ही आता पुढे आलो आणि मार्लेश्वरासाठी राईट टर्न मारला. मार्लेश्वर आता एक 15 ते 20 किलोमीटर बाकी आहे. देवरुख 20 ते 25, साधारण 30-31 किलोमीटर बाकी आहे. तुम्ही माझ्या मागे बघा ना, जरा सुंदर दिसत आहे. या इकडे खाली एक छोटीशी कोकणीवाडी आहे. थोडासा आता उघडला त्याच्यामुळे शूट करायला भेटतं, नाही तर पावसामुळे मला काहीच शूट करता येत नाही आहे. मोटो ब्लॉग तर काहीच नाही. तुम्ही माझ्या मागे बघा. ही या इकडे कोकणीवाडी आहे सुंदर अशी. या इकडे नदी ओढा आहे की काय माहिती नाही, क्लिअर दिसत नाही कॅमेरामध्ये. डोळ्यांना मस्त दिसतं इथून, छान अशी वाट चालली. चला तर इथून आपण जाऊया डायरेक्ट मार्लेश्वर मंदिरामध्ये. सो मार्लेश्वरला पोचलो आता आम्ही, आणि आता आम्ही चढतोय पायऱ्या. दम लागलाय कारण थोड्या पायऱ्या चढून आलो आम्ही. पाऊस आता इथे नाही आहे, पाऊस येतोय जातोय येतोय जातोय असं चाललंय पावसाचं. बाकी धबधब्याचा आवाज तर तुम्हाला येतच असेल, माझा येतो का नाही माहिती आहे. आणि पोहोचलेलो आहे शेवटी, साधारण 530 काहीतरी अशा पायऱ्या आहेत, 530 पोहोचलो आहे. आता इथे मागे लाईन लागलेली आहे, काही इथे दर्शन घेईन. तोपर्यंत तुम्ही मस्त असा फेमस मार्लेश्वरचा धबधबा बघा. या इथे पब्लिक आज आहे भरपूर, कारण आज सुट्टीचा दिवस आहे. आज शनिवार आहे आणि आज मोहरम आहे. सो सॅटर्डे संडे असं सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळे आज पब्लिक जास्त आहे. दर्शन करतो तोपर्यंत मी. दर्शन झालं माझ्या मागे थोड्या वेळापूर्वी. आता पाऊस थांबला आहे, म्हणजे माझ्या मागे तुम्ही धबधबा बघू शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे, पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे क्लिअरली दिसतो आहे चांगला. फ्लो ॲज युजल खूप जास्त आहे, पाऊस कमी आहे सध्या इकडे. जर पाऊस जर अजून फ्लो वाढला असता. सो आता निघतो आहे, बघू जर पुढे काही शूट करायला भेटलं तर शूट करेन, नाही तर मग हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. होपफुली मी पुढे आंबा घाटात पण काहीतरी अजून शूट करेन थोडंफार किंवा इथून जाताना.